नमस्कार, माझं नाव आदित्य अरुण चांदेकर. मी बेसिकली अहमदनगरचा आहे. मी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केली होती 2007 दरम्यान. आणि जसं सरांनी सांगितलं की ट्रेडिंगने सुरुवात केली, कारण इंट्राडेवरी पैसा जास्त दिसत होता. सुरुवातीला मार्केट चांगलं होतं, पैसे मिळत गेले. पण कालांतराने मी जे काही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली होती ती सगळी रक्कम मी हरवून बसलो मार्केटमध्ये. आणि इगो दुखावलं गेलं की मार्केटमध्ये माझे पैसे गेले, मी परत पैसे कमवणार. म्हणून मी अजून पैसे गोळा केले माझ्या मित्रांकडून म्हणा, नातेवाईकांकडून. आणि तेही पैसे हरवले आणि डोक्यावरती कर्ज झालं. त्यावेळेला असं पहिल्यांदा वाटलं की अरे मी मार्केटमध्ये कशासाठी आलो. अनेकांनी घरातल्यांनी सांगितलेलं होतं शेअर मार्केटच्या नादी लागायचं नाही आणि त्याच्यातून काही मिळत नाही. म्हणून मार्केटच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एक वर्षभरासाठी बंद केल्या. त्याच्यानंतर मी आशिषकडून किंवा किरण सरांकडून ट्रेनिंग घेतलं 2009-10 दरम्यान. आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी शिकलो त्या ज्या इम्प्लिमेंट केल्या, तेव्हा वॉरन बफेनी जे एक वाक्य वापरलेलं होतं की मी वयाच्या 18 वर्षी मार्केटमध्ये सुरुवात केली आणि मला खूप उशीर झाला मार्केटमध्ये एंट्री घ्यायला, ती भावना माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर त्या ज्या काही गोष्टी आशिषने किंवा किरण सरांनी शिकवल्या होत्या त्या इम्प्लिमेंट केल्यानंतर ऍक्च्युअल जेव्हा रिटर्न्स मिळायला लागले तेव्हा वाटलं की नाही, की खरंच मलाही मार्केटमध्ये एंट्री घ्यायला उशीर झाला किंवा मला ते ट्रेनिंग घ्यायला उशीर झाला. होप ही गोष्ट जे आता मार्केटमध्ये एंटर करतायत त्यांनी सुरुवात ट्रेनिंगनेच केली, त्यामुळे त्यांना भविष्यात खूप चांगली संधी उपलब्ध आहे एवढंच मी म्हणतो. थँक्यू व्हेरी मच.